प्रेक्षको, पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की सुनील पुसारा यांनी विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये कोणती कामं केली आणि त्याचबरोबर त्यांनी शरद पवारांना का सोडलं नाही. आजच्या भागात आपण बघणार आहोत त्यांच्या मतदारसंघामध्ये गाजणारा भ्रष्टाचार. खरं तर कधी नव्हे असा भ्रष्टाचार विधान परिषदेमध्ये गाजला. अगदीच जव्हार पीडब्ल्यूच्या अब्रूची लत्त ही महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली गेली. त्याच विधान परिषदेमध्ये भ्रष्टाचारावर सखोल चर्चा झाली आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील एकूणच कामांची चर्चा ही चौघट्यावर आली. आम्ही सातत्याने याच चॅनलवर आम्ही हे प्रश्न मांडतोय आणि त्या संदर्भामध्ये भुसारा साहेबांना विचारणार आहोत. भुसारा साहेब नमस्कार, तुमच्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक रस्ते भ्रष्टाचार किंवा इमारती भ्रष्टाचार जो काही पीडब्ल्यूचा भ्रष्टाचार होता तो तुमच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर गाजला. अर्थातच तुम्ही सुद्धा विधानसभेमध्ये प्रश्न लावून धरले, प्रश्न विचारले, पण कारवाई मात्र कोणावर झाली दिसत नाही. नेमकं काय कारण असतं? पहिल्या वर्षी जे अधिवेशन झालं मार्च 2021 मध्ये, त्याच्या पहिल्या चार दिवसामध्येच जेव्हा बजेट मांडलं गेलं त्यानंतर लगेच पुढचे जेवढे इलेक्ट्यू होते त्यावर चर्चा झाली नाही आणि लॉकडाऊनचा घोषणा झाली. 21 अधिवेशन झालं पण ते फक्त 3 दिवसाचं, 21 गेला. 22 मार्चच्या अधिवेशनामध्ये आपल्याला माहिती आहे की अतिशय आक्रमकपणे, त्यात आपलाही तेवढाच, जेवढा आमचा सहभाग सभागृहात आहे तेवढाच रस्त्यावरची लढाई ही आपला मशाल नेहमीच त्या ठिकाणी लढलेली आहे. आणि जो काही डाटा ज्याला म्हणतो आपण, तो जो जेवढा आमदाराकडे येतो तेवढा तुमच्याकडे सुद्धा आहे, तरी तुमचे सोर्सचे असतात ते, त्याबद्दल आम्हाला नेहमी आश्चर्य वाटतं. आणि आपण जी जो फॉलोअप जो पाठपुरा आपण केला त्याचाच धागा पकडून आम्ही हा सगळा जो प्रकार चालला आहे भ्रष्टाचाराचा तो आम्ही चौकटीवर मांडण्याचा प्रयत्न केला. सभागृहामध्ये थेट उत्तरं, म्हणजे त्याचा डाटा किती कोटीच्या प्रशासकीय मांडल्या झाल्या, त्याबरोबर किती कोटीचं काम झालं, म्हणजे 250 कोटीचं काम मंजूर होतंय जिथे ऑलरेडी काही काम झालेलं आहे आणि तरी त्याला प्रशासकीय मान्यता मिळते. त्याचे पुरावे जेव्हा सभागृहामध्ये मी दिले त्यावेळेला मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितले की आम्ही याच्यावर चौकशी करू, चौकशी समिती नेमू आणि मग त्यानंतर पुढचा घटनाक्रम आपल्या सगळ्या माहिती आहे. बरोबर, सातत्याने याच्यावर आवाज उठवण्याचं काम आपण केलं, परंतु बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की मग काही भूमिका लोकांनी घेतल्या आणि मग सरकारला काही गोष्टी त्यामध्ये हा ताकदा घ्यावा लागला आणि त्यामुळे ते राहिलं. आत्ता ब्लॅकलिस्ट केलं जाणं असेल किंवा ज्या काही SIT वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ते शासन करतंय. आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी बांधकाम मंत्र्यांनी मला उत्तर दिलं होतं की बिल्ड कॅपॅसिटी, एखाद्या एजन्सीकडे किती कामाची मर्यादा राहावी याकरता शासनाला कायदा आणतंय. तर जी आर निघाला आणि त्याची जी काही त्याचं जे काही सॉफ्टवेअर आहे कामाचं, म्हणजे एखाद्या एजन्सीने गडचिरोली काम भरलं किंवा नंदुरबारला भरलं किंवा भंडारा गोंदियाला भरलं तरी ते प्रत्येक ठिकाणी दिसेल आणि ती एजन्सी तेवढ्याच लिमिटची कामं करू शकतात. त्यामुळे बऱ्यापैकी हा तुम्ही आणि आम्ही केलेला जो पाठपुरावा आहे तो फळास आलेला आहे आणि या राज्याला एक आपण दिशा दिलेली आहे. नंतर याच्याबरोबर तुम्ही फक्त बोलला असं माझी माहिती आहे आणि आम्ही त्या ठिकाणी बाजू मांडली, तर बरेचसे आमदार खासदार आपल्याला माहिती आहे की या विषयावर कोणी बोलत नाही. तर त्याला उत्तर देताना जी काही भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली, आपल्या बांधकाम मंत्र्यांनी घेतली, त्याला ते जागलेच आणि त्यांनी बऱ्यापैकी आता त्या गोष्टीला आळा घालण्याचं काम किंवा चाप लावण्याचं काम त्यांनी या मागच्या काळामध्ये केलेलं आहे. हा जो भ्रष्टाचार आहे तो तुमच्याच मतदारसंघामध्ये होतो, याच्यावरचं कारण काय? नाही, नुसता जव्हारमध्येच होत नाही, तर त्याला जे डिव्हिजन त्याला तुमच्या जागरूकता कामाची आहे आणि त्याला हिंमत पण लागते ना. शेवटी अशा लोकांच्या विरोधात बोलताना, अशा लोकांच्या विरोधात भूमिका घेताना, त्याला जे वाघाचं काळी किंवा शिवाजी काळी ज्याला म्हणतात ते तुमच्यामध्ये आहे किंवा आम्ही जे थोडाफार प्रयत्न करतो म्हणून आहे. नाहीतर आजच्या या युगामध्ये नैतिक या गोष्टी करताना भ्रष्टाचार जे बोलणे हा सुद्धा फार मोठा विषय आहे, म्हणजे स्वतःच सर्वसपणा लावायचं. समोरचे लोक कुठल्या अँगलने तुमच्या विरोधामध्ये येतील, तुमचं राजकीय सामाजिक करिअर बर्बाद करण्याचा प्रयत्न करतील, सगळे फंडे करतात. आपल्यावर तसा प्रयत्न झालेला आहे कित्येक वेळा, आपल्यावर प्रमाण हल्ले झालेले आहेत. आता आम्ही आमदार आहोत, आम्हाला पोलीस रक्षण म्हणून सगळं चाललंय,
पुढच्या काळात काय होईल सांगता येत नाही. हल्ले सोडून द्या, पण तुम्ही ज्या पद्धतीने आक्रमकपणे ठेकेदारांच्या विरोधात उतरला तेच ठेकेदार निवडणुकीमध्ये तुमच्या विरोधात उतरतील अशी तुम्हाला भीती नाही वाटत? नाही, आता एखादी भूमिका जेव्हा आपण घेतो त्यावेळेला नफा नुकसानाचा विचार करायचा नसतो. शेवटी आपली बाजू खरी आहे, प्रामाणिकपणाची आहे, जनतेच्या हिताची आहे, तर ती बाजू घेण्यासाठी नफा नुकसानसाठी मला लोकांनी आमदार केलेलं नाही. लोकांच्या हिताचं काय आहे ते करण्यासाठी आमदार केलेलं आहे. माझं हित, माझा फायदा किंवा माझं करिअर हे सर्वशी जनतेच्या हातामध्ये आहे. त्यामुळे ही भूमिका मी तुम्ही किंवा मी घेतोय ही लोकांच्या हिताची घेतोय. याच्यामध्ये शरद पाटलांचं स्वतःचं वैयक्तिक काही का त्यांना फार काही मिळणार असं काही नाही, माझंही तसंच काही नाही. आमचं वेगळं असतं. तुम्ही आता आमदार, त्यांचं म्हणणं की आम्ही तुम्हाला पाडणार, तुमची आमदारकी घालवणार, असं ठेकेदार आधी इरीला पेटलेलं आहे, किती परिणाम होईल त्याचा? हे सगळं जनतेच्या हातामध्ये आहे. शेवटी जनतेने निवडून दिला आहे आणि जनतेचेच प्रश्न हे मांडतोय मी की भ्रष्टाचार होतो आहे, चुकीच्या पद्धतीने कामं होत आहेत, त्याचा दर्जा राखला जात नाही किंवा शासनाच्या पैशाचा अपव्यय होतोय. एकाच गावामध्ये एकाच ठिकाणी चार चार ट्रेनिंग वॉल बांधतात कोटी कोटी रुपयाच्या. हा जनतेचा पैसा आहे आणि तो वाया जाऊ नये म्हणून मी प्रयत्न करतोय. त्यामुळे याच्याबद्दल जनतेला माझ्याविषयी आपुलकी असेल तर जनता मला त्या ठिकाणी उपकार उचलून घेईल. माझं भविष्य ठेकेदार ठरू शकत नाही, ती जनता ठरवेल. ठेकेदारांची तुम्हाला भीती नाही वाटत? अजिबात नाही. ठेकेदारांनी तुम्हाला पराभव करावा याच्यासाठी जे काही प्रयत्न चालवले त्याची तुम्हाला भीती वाटत नाही? अजिबात. कारण कसं आहे की मी शेतकरी कुटुंबात जन्म आलेलो आहे, माझा तसा म्हणा असा काही व्यवसाय नाही. उद्या मी घरी बसलो तरी मला विरोधी पक्ष म्हणून लढायचं आहे. आज आमदार म्हणून मी काम करतो, शासनात राहून शासनाचा प्रतिनिधी आहे, लोकांचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. उद्या मला कोणी घरी बसवणार नाही, जनतेत बसवणार नाही, कोणी बसवणार नाही, जनता बसवणार नाही. त्यावेळेला आम्ही सुद्धा एवढ्याच ताकदीने आणि एवढ्याच आवेशाने आम्ही लोकांसाठी काम करतो. तशी भीती वाटत नाही? काही वाटत. तुम्हाला जिंकण्याची शक्यता वाटते आता? 100%. कारण काय? मी मगाशी सांगितलं की माझ्या कामांचा आलेख, मी सांगितलं की दीड वर्षामध्ये मी सगळं जे काही मी विकास कामं केली आहेत ही महाविकास आघाडी सरकार असताना जो मला दीड वर्ष कालावधी मिळाला. एक वर्ष तर मी तुम्हाला सांगितलं की 7 महिने पहिला आणि 5 महिने दुसरा लॉकडाऊन त्या ठिकाणी लागला. एक वर्ष माझं त्या अमलामध्ये गेलं, पण दीड वर्ष मला जो कालावधी मिळाला मधल्या काळामध्ये जेपी मंडळाची समितीची निवडणूक, नगरपंचायत विक्रमगड मोखाडाची निवडणूक, ओबीसी आरक्षणाच्या 7 जागाच्या रद्द झाल्या, ओबीसी सुप्रीम कोर्टाने केल्या त्याची निवडणूक, मागच्या वर्षीची ग्रामपंचायत निवडणूक, या सर्व निवडणुकांचा कालावधी प्रत्येकी दीड दीड महिने जरी आपण धरला तरी ते माझे 6-7 महिने गेले. म्हणजे मी एकच वर्ष काम केलेलं आहे तसं. कारण मधले शिंदेसाहेबांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी मागच्या वर्षी झाला मला वाटतं 30 जूनला. तो 30 जून, हा 30 जून, हे एक वर्ष आणि आता पुढे येणारे 8 महिने, म्हणजे 2 वर्ष माझे विरोधी पक्षामध्ये मी काम करतोय. आणि जो मला कालावधी मिळाला 3 वर्षाचा, त्यामधलं 1 वर्ष संपूर्ण लॉकडाऊन कोविड काळ 1.5 वर्षाचा आणि मला 3 वर्ष मिळाले. त्यामुळे एवढ्या कमी वेळेमध्ये मी जे काही परफॉर्मन्स मी दिला आहे जो लोकांपुढे आहे, लोकांनी मला आपला माणूस म्हणून लोक मला ओळखतात, तर त्या ठिकाणी मी या सगळ्या लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणं असेल, लोकांना जे माझा संवाद साधण्याची माझी पद्धत आहे. मागच्या 13 वर्षामध्ये न घेतलेली आमसभा मी मागच्या वर्षी विक्रमगड जवाहर मुखर्डे घेतली, वाड्यालाही मी आता बैठक घेतली, आता मी पुढच्या महिन्यात आढावा बैठक आमसभा वाड्याची घेणार आहे. तर हे सगळं करायला हिंमत लागते. जेव्हा तुम्ही लोकांसमोर जाता तर तुम्ही काय जे केलं म्हणून तुम्हाला लोकांनी बनवण्याची भीती वाटत नाही. आणि मला कोणीही फोन केला रात्री मी तो फोन घेतो. कोविडच्या काळामध्ये जे रुग्णालय आपण केलं होतं ते मी 8 तासाने इथं केलं, आपण दिहरजेला जिल्ह्याचं जे होतं ते. त्यानंतर आयडियलला आपण हॉस्पिटल केलं होतं, जवाहरला 100 बेड हॉस्पिटल केलं होतं, मोखाड्याला 50 बेड केलं होतं. कोविडच्या काळामध्ये सुद्धा मी घरी बसलो नाही, मला 1 नाही 2 नाही 3 वेळा करणं झाला. मी सुद्धा भक्तिवेदनला सिरियस होतो 17-18 दिवस. माझी आई ऍडमिट होती, माझा भाऊ ऍडमिट होता, माझा डॉक्टर, माझी मिसेस ऍडमिट होती, माझ्या कुटुंबातल्या 22 लोकांना करोना झाला. मी थांबलो नाही. मी दर महिन्यामध्ये मी बरेचदा मीटिंग घेतलेले आहेत आयडियलच्या बाहेर, आपल्या धीरदेवच्या काय त्याला म्हणतो आपण हातलेच हॉस्पिटल रिव्हिरा त्याच्या बाहेर जवळ बाहेर मीटिंग मी घेतल्या, आढावा बैठका की किती पेशंट आहेत काय झालं मी ते घाबरलो नाही. त्यामुळं तोही कालावधी मी माझं काम थांबलं नाही, सातत्याने मी म्हणजे कोरोनामध्ये माझे सिक्के शाडू ऑफ झाले. राजकुमार सारे नावाचे बँक मॅनेजर होते, ते सिक्के शाडू माझे ऑफ झाले. त्यांच्यासोबत मी प्रवास केला,
त्यांना कोविड झालं होतं आणि त्यानंतर चार जण मारले तरी मी थांबलो नाही. तेव्हा मृत्यूचं भय जामान झालं नाही तो बाकीच्या कोणाला काही घाबरणार नाही. घाबरणार प्रश्न नाही, तुम्ही निवडून याल हा माझा प्रश्न. 100% मला माझ्या जनतेवर विश्वास आहे, मी केलेल्या कामाची पावती माझी जनता मला देईल असा मला विश्वास आहे. आणि लोकांना माझी जी जनतेच्या जवळच मी सगळं बोलतोय, त्यामुळे कोणाचं पाठबळ शक्ती किंवा आशीर्वाद ज्यांचे आहे त्यांचे आहे, पण जनतेचे आशीर्वाद मला त्या ठिकाणी असल्यामुळे मी 100% पुढच्या वेळेला पुन्हा या लोकांची सेवा करण्यासाठी मी पुन्हा सभागृहामध्ये जाईन. पत्रकार म्हणून मी अभ्यास करतोय बऱ्याच वेळा की सगळे राजकीय पक्ष ठेकेदारांना सांभाळतात, निवडणुका जवळ आल्या की ठेकेदारांकडून भरघोस निधी मिळतो, ठेकेदार मदत करतात, आणि म्हणून निवडणुकीच्या बरोबर तोंडावर जे आमदार मंडळी असतील, खासदार मंडळी असतील, ते त्यांच्या तलवारी मॅन करतात. सुनील भुसारांची तलवार ही अशीच मॅन होईल नाही. आता मागच्याच अधिवेशनामध्ये आपण बघितलंय की शेवटचं अधिवेशन म्हणजे आता पुढे आता सीता येईल, मी दुसरं काही केलं नाही. आणि माझी पद्धत आहे, मी जेव्हा एखादा निर्णय घेतो तेव्हा मी कधी मागे येत नाही. तो निर्णय चुकला किंवा बरोबर हे मी मशी म्हटलं आपल्याला की नफा नुकसान पर्यंत मी विचार करणारा माणूस नाही. जे खरं आहे ते खरं आहे आणि खोट्याला खोट्याला हिंमत आपल्यामध्ये आहे. आणि मी थोडं तत्वाशी जोड असलेला माणूस आहे. मी एकतर स्वतः शाकाहारी आहे, निर्विष्णी आहे, मी थोडासा आध्यात्मिक पण आहे. त्यामुळे तत्वाच्या ज्या विषयावरचा विषय येतो तर एखादी गोष्ट चुकच म्हणायची माझ्यामध्ये हिंमत आहे. त्यासाठी कोणाचा दबाव अथवा काही मी त्या ठिकाणी ठेकेदारांशी सेटलमेंट होणार नाही, थोडक्यात करण्याची गरज नाही. तशी तुम्ही त्यांच्या विरोधात लढणार 100%, म्हणजे पुन्हा निवडून आले तरी लढणार आणि नाही निवडून आले तरी लढणार. होय बरोबर, म्हणजे ठेकेदारांना तुम्ही हरवत नाही. माझी मालक जनता आहे, जनतेशी आपण प्रामाणिक राहणार निश्चितपणे. प्रेक्षक, भ्रष्टाचाराचा विषय विक्रमगड विधानसभा मतदारसंघातला नेहमी गाजतोय. त्या भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर सुनील भुसारा यांनी अगदी शेवटच्या विधानसभा अधिवेशनापर्यंत प्रश्न विचारले, ते लढले भिडले आणि नडले. आता त्यांचा दावा आहे की ते पुन्हा निवडून येतील आणि ठेकेदारांच्या विरोधात लढतील. दरम्यानच्या काळात ठेकेदार काय करतात, ठेकेदार त्यांच्या विरोधात कशी आघाडी उघडतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागतं.